उत्तर सोलापूर मधील खेड ग्राम पंचायत साठी सरपंच म्हणून परिवर्तन प्लॅनच्या सर्वसाधारण महिला जयश्री हनुमंत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंचपदी नियुक्त झाल्याचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ व्यक्तीकडून सरपंच जयश्री हनुमंत काळे व उपसरपंच नागेश कोकरे, सदस्य जयश्री भोसले, सुनंदा खताळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गावात कोणत्याही मूलभूत गरजांची कमतरता जनतेला भासणार नाही व गावाचा विकास घडू असं आश्वासन सरपंच जयश्री काळे यांनी केलं. या कार्यक्रम प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष महेश कोकरे, माजी सरपंच प्रभाकर भोसले, माजी उपसरपंच दत्तात्रय काळे व हरी कोकरे, तसेच संभाजी भोसले, सुरेश मस्के, संजय नवगिरे, प्रशांत मस्के, गणेश देवकते, सुनील नवगिरे, प्रशांत काळे व इतर मान्यवर तसेच बचत गटातील महिला या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंदराव काळे तर आभार प्रदर्शन हनुमंत काळे यांनी केलं.